महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। जिल्ह्यासह शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत आहे, त्याचा फटका उद्योगांसह खासगी तसेच शासकीय प्रवासी वाहतुकीवर देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी वॉल्वो बसेसची काहीशी अशीच अवस्था झालेली आहे। औरंगाबादच्या मध्यवर्ती बस स्थानकावरून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेस दररोज हजारो रुपयांनी तोट्यात चालल्या असून महामंडळाच्या गाड्यांमधून प्रवासी संख्या रुळावली आहे। त्यातच प्रवाशांना कोरोना टेस्टची भीती वाटत आहे। बसमध्ये बसण्या अगोदर चाचण्या केल्या जातात, त्यामुळे भीती वाटते असेही काहींनी सांगितले। त्या प्रवाशांअभावी दररोज 12 ते 15 हजारांच्या उत्पन्नावर पाणी फिरवावे लागत आहे। आधीच देशावर कोरोनाचे संकट कायम असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर त्याचा मोठा परिणाम झालेला दिसत आहे। या बसेसच्या माध्यमातून महामंडळाला महिन्याकाठी लाखोंचे उत्पन्न मिळते। या कमी झालेल्या प्रवासी संख्येने रोजचा खर्च देखील निघणे मुश्किल झालेले आहे। परिणामी कमी प्रवाशांमध्ये महामंडळाला बसेस चालवाव्या लागत आहे। दुसरीकडे खासगी प्रवासी वाहनांमध्ये व वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेसकडे प्रवाशांचा कल वाढला आहे। औरंगाबाद शहरामध्ये एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद शहरातील प्रतिष्ठित जे अधिकारी जे आहे, अधिकाऱ्यांनी कडक निर्बंध औरंगाबाद शहरात लागू करण्यात आलेले आहे। आज आम्ही औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत। वोल्वा शिवनेरी बस जी आहे, ही बस आपण बघू शकता या ठिकाणी आज 12 वाजेपासून या ठिकाणी ती उभी आहे आणि अद्यापही कोणी प्रवासी या ठिकाणी प्रवासी जे आहे या ठिकाणीकडे आलेले नाही आहेत। आपल्यासोबत बस चालक आहेत। मला सांगा सर, चिमटे साहेब, मला सांगा सर, आपलं काय नाव? चिमटे। चिमटे साहेब, मला सांगा की काय स्थिती आहे, म्हणजे कशामुळं आज तुम्ही 12 वाजेपासून बस स्थानकावर बस घेऊन उभा आहात? अद्याप हे जे आहे प्रवासी आले का नाही? मी पुण्यावरनं येताना 11 प्रवासी घेऊन आलो। आता 11 प्रवासी आणले म्हणजे साडेसहाशे रुपये तिकीटे, 6,500 रुपये यायला झाले। इथे मी 12 वाजल्यापासून गाडी लावली पॉईंटला गाडी भरण्यासाठी। आता कमीत कमी 4 वाजलेत, 4 तासात अजून एकही प्रवासी शिवनेरी बसकड आलेला नाही। तर शिवनेरी बसला येता जाता कमीत कमी 150 ते 160 लिटर डिझेल लागतं, 14,000 रुपयाचं डिझेल लागतं आणि अर्धसुद्धा उत्पादन भेटत नाही शिवनेरी बसला। धन्यवाद सर। सर आपण पण या ठिकाणी आपल्यासोबत जे तिकीट काढणारे जे आपल्यासोबत सर आहेत, सर मला सांगा सकाळपासून आतापर्यंत किती तिकीट गेले पुण्यासाठी जाण्यासाठी प्रवाशांसाठी? परवान्यासाठी शिवशाहीला 10-12 गेले पण शिवनेरीला एकही प्रवासी नाही आला। अजून 12 वाजेपासून ती उभी आहे पण एकही प्रवासी तिला आला नाही। 3 तास झाले, 3 साडेतीन तास प्रवासी कमी झाले तिचे, शिवनेरीचे कमी झाले। तर याचं काय कारण असू शकतं? कारण काय, इकडे कोरोनाची ते काळजी चेक करता म्हणून ते लोक घाबरू राहिले आणि बसस्टँडमध्ये कोणी येऊ नाही राहिलं। ते तिकडे बाहेर कोणती प्रायव्हेट गाडी कसंही त्यांचं नियोजन करून ते चालले गेले। असं बसस्टँडमध्ये नाही येतं लोक, कारण त्यांना भय वाटतं ना की मला चेक करले केले तर डायरेक्ट घाटीला जाईन मी। इकडे दररोज किती प्रवासी बसनं प्रवास करतात सर अंदाजे? पहिले ते चेक नाही केलं तर त्याच्या आधी फुल जात होती ना गाडी, 30-40 लोक जात होतं शिवनेरीत। आता ते त्यांना माहीत पडला इकडे चेक होत म्हणून, कोरोनाची टेस्टिंग होत आहे, तर आता कोणी येत नाही मधी ते गाडी जाईल। आता रिकामी जाईल दिसत सध्या 4-5 प्रवासी आणि त्याला डिझेल लागते कमीत कमी 14 ते 15 हजार रुपयाचा, जाणं येणं होत आहे पुणे ते औरंगाबाद ते पुणे आणि प्रवासी जाते 4-5 त्याच्यात। आता सध्याची परिस्थिती अशी आहे ती। धन्यवाद सर। या ठिकाणी आपण बघितलं आहात की मोठा एसटी महामंडळाला जो आहे हा मोठा फटका या ठिकाणी बसत आहे की प्रवासी जे आहे हे प्रवासी
अँटीजन टेस्ट केल्या जाते, कोरोना टेस्ट केल्या जाते, म्हणून प्रायव्हेट जे ट्रॅव्हल्स आहे पुण्याकडे जाणारे, हा जो नागरिकांचा जो कौल जो आहे, हा प्रवाशांचा कौल जो आहे, हा प्रवाशांचा कौल पूर्णपणे हा आता प्रायव्हेट बसेस जे आहे ट्रॅव्हल्सकडे होत आहे. जी नाईन न्यूज औरंगाबाद महाराष्ट्र. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी औरंगाबाद प्रतिनिधी देवराज आळे.